नमस्कार विद्यार्थी मैत्रीणो वर्ग बारावा इतिहासाच्या पाचव्या प्रकरणापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी भारतातील कशा पद्धतीच्या होत्या या संदर्भात आपण चर्चा करत होतो त्यामध्ये धार्मिक सुधारणा चळवळ या घटकाचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दे अभ्यास केलेला आहे त्यामध्ये प्रार्थना समाज सत्यशोधक समाज रामकृष्ण मिशन आणि आर्य समाज या संदर्भातील माहिती आपण घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारकांचे कार्य जे आहे हे किती महत्त्वाचे आहे या सर्व बाबींचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर सुरुवातीच्या कालखंडाम सुरुवातीच्या समाजसुधारकांमध्ये आज आपण सर सय्यद अहमद खान यांच्या कार्याचा आढावा घेणार हो आहोत तत्पूर्वी त्यांच्या जीवन जीवनपरिचयाचा आढावा घेत हो असताना त्यांचा जन्म अठराशे सतरामध्ये दिल्ली या ठिकाणी झालेला आहे आणि ते मुस्लिम समाजातील एक कर्तृत्वान असे समाजसुधारक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्यांचे उर्दू पर्शियन अरेबिक आणि इंग्रजी भाषेवर अतिशय चांगले प्रभुत्व असलेले पाहायला मिळते ऐन ए अकबरी अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेला त्यांचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे सर सय्यद अहमद खान यांनी संपादन केलेले आहे अठराशे चौसष्टमध्ये मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी त्यांनी स्थापन केलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने हा घटक तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने भविष्यामध्ये तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल तर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे या घटकांमध्ये विचारले जाणारे आधुनिक भारताच्या इतिहासातील प्रश्न आपल्या अनेक एक्झाममध्ये विचारले जातात आपल्या बारावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हे ऑब्जेक्टिव्हमध्ये त्याचबरोबर एका वाक्यामध्ये किंवा इतर छोट मोठे छोटे मोठे प्रश्न या प्रश्न भागावर विचारले जातात त्यामुळे मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी नावाची संस्था कोणी स्थापन केली असं जर विचारलं तर सर सय्यद अहमद खान यांचं नाव आपल्याला लक्षात असलं पाहिजे पुढे त्यांनी इतिहास विज्ञान आणि राज राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेला ते आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केलेली आहे आणि या कॉलेजचं पुढे भविष्यामध्ये आज रूपांतर जे झालेलं आहे एका भव्य अशा अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते अहमद खान यांनी मोहम्मद सोशल रिफॉर्मर या नावाने नियतकालिकसुद्धा सुरू केलेला आहे म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये प्रत्येक समाजसुधारक किंवा राजकीय चळवळीमध्ये काम करणारा नेता वर्तमान का हा वर्तमानपत्र असेल किंवा नियतकालिकाच्या माध्यमातून आपले विचार हा निश्चितपणे मांडत होता तशाच पद्धतीने यांनीसुद्धा एका नियतकालिकाची सुरुवात केलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद मोहम्मदन सोशल रिफॉर्मर हे लक्षात ठेवायचं आहे त्यांनी आधुनिक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे अशा पद्धतीने सर सय्यद अहमद खान यांच्या कार्याचा एकंदरीत थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाची जी समाजसुधारक असं निश्चितपणे तन, त्यांना मानू शकतो आपण त्या म्हणजे महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे यांचा जन्म अठराशे एकोणचाळीसमध्ये झालेला आहे आणि त्यांनी लिहिलेले जे पुस्तक आहे त्या लिहिलेल्या पुस्तकाला अतिशय प्रसिद्धी मिळालेले आपल्याला बघायला मिळते त्या पुस्तकाचे नाव होते स्त्री पुरुष तुलना आणि या पुस्तकामध्ये त्यांनी स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार होत होते त्यांच्या विरुद्ध जवळपास स्वातंत्र्याच्या अगोदर दीडशे वर्ष अगोदर आपला आवाज उठवलेला आहे आणि त्यातून त्यांनी दर्शवून दिलेलं आहे की स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत सतीप्रथा आहे स्त्री शिक्षणाला बंदी आहे विधवा विवाहाला बंदी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरुषांनी लादलेल्या आहेत स्त्रियांवर या कुठेतरी दूर व्हाव्यात आणि स्त्री आणि पुरुष हे निश्चितपणे समान आहेत अशी एक विचारधारा ताराबाई शिंदे यांनी मांडलेली आहे आणि ते धाडस त्यांनी त्या कालखंडात करणं ही फार मोठी गोष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पुरुष सत्तेला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे थेट आव्हान दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो धर्म भारतामध्ये तयार झालेला आहे आणि या धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या स्त्रियांच्या विरुद्ध सांगितलेल्या आहेत स्त्रियांना बंधनात ठेवण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्यामुळं हा धर्म जो आहे तो पुरुषांनी तयार केलेला आहे त्यामुळं हा स्त्रियांवर अन्याय करणारा आहे त्यामुळे कुठेतरी हा जुगारून दिला पाहिजे या विचाराचं समर्थन महात्मा फुले यांनीसुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यांनी या विचारांना प्रोत्साहन दिलेलं आहे या विचाराचा त्यांनी गौरव केलेला आहे आणि त्या ताराबाई शिंदे यांना या विचार मांडण्यासाठी पुढे त्यांनी थेट समर्थनसुद्धा दर्शविलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येते त्यानंतर दलितांच्या उद्धारासाठी समोर आलेले समाजसुधारक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा दलितांना शिक्षण देण्यासाठी दलितांच्या कुठेतरी सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये शैक्षणिक स्थितीमध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला सांगता येतो त्यांनी यासाठी डिफरेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे आणि मुंबई परळ देवनार या भागामध्ये त्याचबरोबर पुणे या ठिकाणी त्यांनी मराठी शाळा सुरू केलेल्या आहे आणि मराठी शाळेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील लोकांना शिक्षण देण्याचा पहिला प्रयत्न जसा महात्मा फुले यांनी केलेला होता तशाच पद्धतीचा प्रयत्न विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणसुद्धा यांनी या शाळांमध्ये दिलेलं आहे उद्योगशाळासुद्धा त्यांनी उभारलेल्या पाहायला मिळतात पुण्यातील पर्वतीचा मन पर पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा एक प्रसंग आहे दलितांना शेतकी दलितांसाठी शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघाची योजना यासारख्या गोष्टींचासुद्धा त्यांनी पुरस्कार केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी जनजागरण करण्याचा सतत जीवनभर प्रयत्न या वेगवेगळ्या माध्यमातून शाळांच्या माध्यमातून असेल डिफरेशर क्लासेस मिशनच्या माध्यमातून असेल आणि मंदिर प्रवेशाच्या माध्यमातून असेल किंवा मा इतर अनेक गोष्टी सविस्तरपणे त्यांच्या जीवनाच्या आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येतील की त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी जीवन पाहून घेतलेलं होतं त्यानंतर ज्या व्यक्तीच्या कार्यामुळं दलित समाज असेल स्त्रिया असतील एकंदर भारताच्या जडणघडणीमध्ये एक मोठा वाटा ज्यांचा होता ते भारताचे राज्यघटना निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगता येते त्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांवर आपल्या समाजाची उभारणी करण्याचं ध्येय ठेवलेलं होतं आणि त्यांनी कायम जातीयतेला विरोध केलेला भारता जाती के आहे भारतातून जातीयता कशा पद्धतीने मिटेल यासाठी त्यांनी सतत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तरीही भारतामध्ये आजता कायत जातीयता गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाही उलट ती कठोर होताना दिसत आहे आणि अनेक समाजसुधारक जे आहेत त्यांनी आपल्या जीवनभर या जातीयता निर् निर्मूलनासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु ती कुठेही आज ता गायत गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिलेला आहे शिकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुधारणा होईल आणि कुठेतरी संघटित असल्याशिवाय कुठल्याही आपल्या समस्या सुटणार नाही आणि त्यासाठी सतत आपल्याला संघर्ष करावा लागेल असा बहुमोल संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित समाजाला दिलेला होता त्यातून पुढे महाड येथे एकोणीसशे सत्तावीसमध्ये लक्षात ठेवा चौदार तळ्याचा सत्याग्रह आंबेडकरांनी केलेला आहे तो चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे काय की त्या ठिकाणी दलित लोकांना पाणी भरण्याची सवलत दिले जात नव्हती ती कुठंतरी सवलत मिळावी यासाठी त्यांना सत्याग्रह करावा लागला आणि कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये पाणी घेऊन हा सत्याग्रह केलेला पाहायला मिळतो आणि त्यातून एक शिकवण त्यांना द्यायची होती की कुठेतरी या दलितांनासुद्धा या पाणी भरण्याची सवलत देण्यात यावी हा त्या ठिकाणी महाड या ठिकाणी जर आपण कधी गेलात तर त्या ठिकाणी त्या स्मारकावरच लिहिलेला आहे हा संघर केवळ पाण्यासाठी नसून माणसाच्या हक्कासाठी आहे असं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे आणि सार्वजनिक पानवटे जे आहेत ते खुले करण्यात यावे असा त्यांचा मनोदय होता त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर समाजामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे ती विषमता एका मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये जे नियम अटी सांगितलेले आहेत त्यामुळे दुही निर्माण झालेल्या विषमता निर्माण झालेली आहे ती कुठेतरी दूर व्हावी यासाठी त्यांनी मंदिर सॉरी uh, जो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे त्याच ठिकाणी महाड या ठिकाणी तो मनुस्मृती दहनाचा कार्यक्रमसुद्धा uh, त्यांनी uh, आखलेला होता आणि मनुस्मृती त्यांनी जाळलेली आहे आणि त्या कायद्यांना त्या बंधनांना आमचा विरोध आहे असं त्यांनी दर्शवलेलं होतं त्यानंतर त्यांनी uh, समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी uh, वर्तमानपत्राचा सुद्धा आधार घेतलेला आहे आणि या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी कुठेतरी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे जनजागरण जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपले जे विचार आहेत ते मांडलेले आहेत त्या वर्तमानपत्रांमध्ये मूक नायक बहिष्कृत भारत जनता आणि समता अशा वे चार वर्तमानपत्रांचा आपल्याला उल्लेख करता येईल लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली जे वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये मुखनायक बहिष्कृत भारत जनता आणि समता परीक्षेमध्ये जर विचारलं तर हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे कष्टकरी वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मजूर जो स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे आणि कुठेतरी कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केलेला आहे त्याचबरोबर शेड्यूल खा का, कास्ट फेडरेशन आ, या पक्षाची स्थापना त्यांनी निर्माण करून समाजामध्ये समता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे समान आ, रचना समाजाची कशी करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर एकोणीसशे छप्पनमध्ये आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी भारताला मोठे योगदान दिलेले त्याला पाहायला मिळते जसं हिंदू धर्मामध्ये जे अनेक बंधनं लादण्यात आलेली आहेत त्यासाठी कुठेतरी एक, बंदन त्या एक या बंधना बंधन नसणारा जो धर्म आहे दलित समाज असेल किंवा स्त्रिया असतील या सगळ्यांना यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माची एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर या ठिकाणी दीक्षा घेतलेली होती अशा पद्धतीनं या समाजसुधारकांच्या कार्याचा आढावा आपल्याला या ठिकाणी घेता येतो धन्यवाद